येवला तालुक्यातील नगरसूल येथील पुरातन विठ्ठल रखुमाई मंदिरातील रथ मिरवणूक पूर्वापार चालत असलेली परंपरा असून मागे काही दिवस कारणास्तव बंद होते, पण धार्मिक परंपरा जपत असल्यानं हरिभक्त परायण सुभाष निकम गुरु प्रमोद दीक्षित यांच्या पुढाकारानं या विठ्ठल मंदिरातील रथ उत्सव सुरू झाला। कोरोना काळात बंद, नंतर पुन्हा सुरू झाला। या रथ उत्सवाची उत्सुकता तरुण पिढीत मोठी असते। 2 ते 3 दिवस आधी रथ नदीवर नेऊन पाण्याने रथाला धुवायचे, पण या वर्षी पर्जन्यमान खूप कमी असल्याने नदीला पाणी नाही, त्यामुळे तरुण वर्गाने या रथाची बोरवेलच्या पाण्याने स्वच्छता केली। त्याला गोडे तेल लावून कळसाला रंगरोंगटी करून आषाढ महिन्यातील दुसऱ्या कामिका एकादशीला भव्य मिरवणूक निघते। मिरवणूक नगरसूल गावच्या मुख्य रस्त्यांनी चौका चौकातून काढली जाते। यात कृष्णाची उभी मूर्ती विराजित असते। रथावर बसण्याचा मान मंदिराचे पुजारी कैलासवासी हरिभक्त परायण श्रीराम महाराज माळी यांच्या घराचा असून रथावर मंदिर पुजारी हरिभक्त परायण राजेंद्र माळी, संजय माळी, शरद माळी व राजेंद्र माळी यांचा मुलगा श्रीकांत माळी विपुल माळी आहे। रथापुढे गावातील व पंचक्रोशीतील वाड्या वस्त्यांवरील भजनी मंडळी मोठ्या संख्येने सहभागी होतात। सुभाष निकम, आसाराम दादा पैठणकर, कारभारी अभंग संजय निकम, राजेंद्र साळुंके, निलेश निकम, नवनाथ सोनवणे, वसंतराव बोराडे, ज्ञानेश्वर बोराडे, महेश जगताप, हरिभाऊ जाधव, ओम निकम, अनंत माळी, पप्पू पुंड यांच्यासह भजनी मंडळी सहभागी होतात। रथ ओढण्यासाठी नगरसूल येथील डिफेन्स करिअर अकॅडमीचे विद्यार्थी व अकॅडमीचे संचालक अनिल वरे यांच्या मार्गदर्शनाखाली रथ ओढला जातो, पण नगरसूल गावचे भूषण युवा कीर्तनकार हरिभक्त परायण प्रसाद महाराज बोराडे यांनी उपस्थित सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं। रथ ओढण्यासाठी निलेश निकम, ऋषिकेश निकम, ललित निकम, दीपक डुकरे, मधुकर निकम, ज्ञानेश्वर बोराडे, पप्पू पुंड यांच्यासह गावातील तरुण वर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होता। कामिका एकादशीला रथ उत्सवाची परंपरा जुनी असल्यानं महिला पुरुष ज्येष्ठ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। रथाचं पूजन प्रत्येक घरासमोर महिला पुरुष भक्तिभावानं करत असतात। छाया भाऊलाल कुडके नगरसूल गावातून प्रत्येक वर्षी कामिका एकादशीला रथ मिरवणूक निघते, त्यात हरिभक्त परायण प्रसाद महाराज बोराडेंसह भजनी मंडळ उपस्थित असते। स्टार 24 फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे, येवला।